विषाळगड आंदोलन प्रकरणी आता राज्य सरकारचं अजब उत्तर पाहायला मिळत आहे. तोडफोडी दिवशी पावसामुळे दृश्यमानता कमी असल्यानं कारवाईत अडचण झाली. राज्य सरकारनं आता कोर्टामध्ये हे अजब उत्तर दिलेलं आहे. कोणत्याही बेकायदा बांधकामावर कारवाई झाली नाही असं सुद्धा कोर्टाचं सध्या म्हणणं दिसत आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय, विषाळगड आंदोलन प्रकरणी राज्य सरकारचं आता हे अजब उत्तर सध्या पाहायला मिळत आहे. तोडफोडी दिवशी पावसामुळे दृश्यमानता कमी असल्यानं कारवाईमध्ये अडचण निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच राज्य सरकारनं कोणत्याही बेकायदा बांधकामावर कारवाई झाली नाही असं सुद्धा कोर्टाकडून या प्रकरणी म्हणण्यात आलेलं आहे. विषाळगड आंदोलन प्रकरणी राज्य सरकारचं हे अजब उत्तर सध्या पाहायला मिळत आहे. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण, सध्या आपल्यासोबत आहेत. निखिल, नक्कीच विषाळगडाचा हा संपूर्णपणे मुद्दा आहे तो उच्च न्यायालयामध्ये आल्याच्या नंतर तेथील जे बांधकाम आहे ते तोडलेलं आहे आणि ज्याच्यावरती जी कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात कोर्टामध्ये हे संपूर्णपणे प्रकरण आलं. त्यावेळी ज्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा पोलिसांनी या ठिकाणी आहे ते रोखलं का आणि हा जो प्रश्न आहे तो माननीय न्यायालयाने विचारलेला होता. तर यावरती माननीय न्यायालयाच्या प्रश्नावरती उत्तर सादर करताना राज्य सरकारकडून असं सांगण्यात आलेलं आहे की त्यावेळी त्या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू होता, त्यावेळी धुकं पडलेलं होतं, त्यावेळी कायदा सुव्यवस्था रोखण्यासाठी अडचण झालेली होती. परंतु त्या ठिकाणी जे जे लोक संपूर्णपणे आलेले होते त्यांच्या विरोधात आम्ही जो गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे आणि जे अतिक्रमण आहे जे तोडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी राहत वास्तव्यात असलेले असे अतिक्रमण आम्ही तोडलेले नाहीत असं देखील त्या ठिकाणी कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर याच प्रकरणी आता माननीय न्यायालयाने असे उत्तर सादर करण्यासाठी पुढे देखील सांगण्यात आलेलं आहे. आता पुढच्या सुनावणीच्या वेळी नक्की काय होत आहे विशालगडाच्या या प्रश्नाबाबत राज्य सरकार जी संपूर्णपणे उत्तर सादर करते त्या उत्तरावरती आणखीन पोलिसांचे काय पुरावे पुढे येतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु विशाळगडावरती झालेल्या संपूर्णपणे अतिक्रमण असेल त्या ठिकाणी झालेला हिंसाचार असेल याच्या विरोधात ही कोर्टामध्ये याचिका आल्याच्या नंतर हे उत्तर आहे ते आता राज्य सरकारने कोर्टासमोर सादर केलेलं आहे. हो नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.